नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या माहिती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या आपला प्लॉट आहे JS 335 सोयाबीन। तर आपण या पाहूया आज सोयाबीनमध्ये फुलाची अवस्था काय म्हणते। तर आपण याच्या व्हिडिओमध्ये फुल सोयाबीनला पाहूया। तर हे बघा शेतकरी मित्रांनो, आपला आज आजच्या दिवसात 45 दिवस पूर्ण झालेले आहे। हे बघा फुल चांगल्या तऱ्हेने फूल आपल्या सोयाबीनला पकडलेलं आहे। बघा शेंड्यापासून सुरुवात झाली फूल पकडायला, तर अगदी बुडापर्यंत फूल पकडण्यात सुरुवात होत आहे आणि झाली पण आहे। हे बघा चांगले फूल सुटलेले आहे। शेंड्यापासून सुरुवात झाली आणि आता बुडापर्यंत जात आहे। हे बघा तुम्हाला सब दाखवतोच। हे बघा बुडापर्यंतही फूल आहे। हे बघा फूल इथेही फूल येणार। हे बघा अगदी चार बोटं सोडून याला फूल लागत आहे बुडापासून। चांगले फूल आहे। हे बघा याची भरण अवस्था पण तशीच आहे शेतकरी मित्रांनो। पहिले शेंगा शेंड्यावरच्या भरतात, नंतर खालच्या। हे बघा लहानचं झाड आहे पण फूल चांगले सुटलेले आहे। बघा अशी फुलाची अवस्था आहे शेतकरी मित्रांनो। आणि अंदाज इथे माल वाढलेला आहे, साधारणतः आपला माल झालेला आहे 2.5 फुटापर्यंत माल वाढलेला आहे। बघा कंबर माल वाढलेला आहे। हे 8 तास आहे शेतकरी मित्रांनो, यालाही पण फूल लागलेले आहे। हे बघा चांगल्या तऱ्हेने फूल सुटलेले आहे। हे बघा याची हाईट जास्त झाली म्हणून फूल थोडेसे दूर सुटलेले आहे शेतकरी मित्रांनो। पण जे याची फुलाची शे आहे चांगले एका ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 फुलं एका ठिकाणी धरलेले आहे। गुच्छ पकडले आहे फुलाचे। आणि हे बघा अगदी बुडापासून फूल आहे। बघा जर आता जर पाणी आहे नाही, हे जर पाणीच पाणी राहिला असतात हे बुडापासून हे फूल पकडलेले नसते, पूर्ण हे सडलेले असते। कारण की बुडात काही हवा लागत नाही। आता उघड आहे, 10 दिवस झाले पाणी नाही आहे, तर हे बुडापासून फूल पकडणं सुरुवात होत आहे। शेंड्यापासून सुरुवात झाली तर अगदी खालपर्यंत। हे बघा हे बघा हे फुलंच आहे। हे बघा हे बघा तर चांगली पोझिशन आहे सोयाबीनची फूल। तर हे जे उघड भेटत आहे हे आपल्याला चांगलीच आहे, पण आता पाण्याची आवश्यकता आहे, अत्यंत गरज आहे शेतकरी मित्रांनो पाण्याची। इकडे पण माल तसाच वाढलेला आहे। हे बघा जे लहान झाड आहे त्याला डाटूट फूल दिसते। हे बघा आणि अगदी खालून फूल सुटत आहे। हे बघा सोयाबीन पूर्ण वाढीला लागलेला आहे शेतकरी मित्रांनो। पूर्ण सोयाबीन वाढत आहे आणि अळी पण कशा प्रकारची अळी आहे नाही आपल्या सोयाबीनवर। अळी तर नाही आहे, एक फवारणी झालेली आहे आपली, अलिका मारलेला आहे। हे बघा याला झाड पहा किती लहानचं आहे आणि फुलं पाहायला किती आहे। हे बघा इकडे पण पहा जे ज्या झाडाची हाईट लहान आहे शेतकरी मित्रांनो, त्या झाडाला जवळजवळ फुलं लागलेली आहे। हे बघा हे बघा
अशा पद्धतीने आपलं सोयाबीन आलेलं आहे शेतकरी मित्रांनो। जे सोयाबीन लहान आहे या सोयाबीनला जास्त फूल सुटलेलं आहे, आणि ज्याची हाईट आहे ते त्याला कमी, कारण की ते दूर दूर फूल पकडलेलं आहे, म्हणून जास्त हाईट काही कामाची नाही आहे शेतकरी मित्रांनो, काही कामाची नाही आहे जास्त हाईट। पण ते वाढते सोयाबीन हे बघा, पूर्ण बुडापर्यंत फुलं आहे, आणि जे झाडाची जे थिकनेस आहे, झाडाचं बूड जे आहे बऱ्यापैकी आहे हे बघा, बूड पण चांगलं पोकलेलं आहे शेतकरी मित्रांनो। तर इथं आहे नाही शेतकरी मित्रांनो, थोडाफार कात्रा आहे पण ही नाही दिसून राहिली, असं नस ते एक अलिकाचा फवारा मारलेलाच होता, 8-10 दिवस झाले। तर ह्या तुम्हाला आवडलेला असं शेतकरी मित्रांनो, नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद।